नमस्कार, मी प्राध्यापक सुनील लाड, स्वामी रामानंद भारती ज्युनियर कॉलेज तासगाव। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वीच्या इतिहास विषयामधील चौथे प्रकरण वैदिक काळ या प्रकरणाचा चौथा भाग अभ्यासणार आहोत। या चौथ्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व वैदिक संस्कृती आणि उत्तर वैदिक संस्कृती याविषयीची माहिती घेणार आहोत। पूर्व वैदिक संस्कृतीविषयी वैदिक वाङ्मयामध्ये कशाप्रकारचे उल्लेख आलेले आहेत ते आपण अभ्यासू, त्याचबरोबर वैदिक संस्कृतीविषयीचीही माहिती आपण जाणून घेणार आहोत। या प्रकरणाचे मागचे तीन व्हिडिओ तुम्ही पाहिलेले असतीलच, जर कोणी पाहिलेले नसतील तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व व्हिडिओंची लिंक देईन, ते सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। पूर्व वैदिक संस्कृतीविषयी आपण वास्तव्य, शेती, देवता, व्यवसाय आणि वाहतूक या मुद्द्यांच्या आधाराने आपण वैदिक वाङ्मयामध्ये कोणकोणते उल्लेख आलेले आहेत आणि त्याद्वारे पूर्व वैदिक संस्कृतीविषयीची आपल्याला जी माहिती मिळते ते आपण समजून घेणार आहोत। पहिला मुद्दा आपला वास्तव्य, म्हणजे पूर्व वैदिक लोकांचं वास्तव्य कोठे होते, त्या संदर्भातील उल्लेख कोणते होत आपल्याला वैदिक वाङ्मयामध्ये सापडतात ते जाणून घेऊ। वैदिक वाङ्मयातील उल्लेखानुसार आपल्या लक्षात येईल की पूर्व वैदिक संस्कृतीतील लोकांचं वास्तव्य सप्तसिंधूच्या प्रदेशात होतं। त्याचबरोबर पुरु, अनु, यदु, द्रयु आणि तुर्वश हे वैदिक जनसमूह त्या काळामध्ये होते, यांचे उल्लेख वैदिक वाङ्मयामध्ये आलेले आहेत। रावी नदीकिनारी झालेल्या दाशराज्ञ युद्धाचा उल्लेख देखील वैदिक वाङ्मयामध्ये आलेला आहे। 10 जनसमूहांच्या प्रमुखांमध्ये झालेले युद्ध म्हणून त्याला दाशराज्ञ युद्ध असं म्हणलेलं आहे। बघा, दाशराज्ञ युद्ध समजून घ्या, 10 जनसमूहांचे प्रमुख त्यांच्यामध्ये झालेले युद्ध आहे म्हणून दाशराज्ञ। त्याचबरोबर वैदिक वाङ्मयामध्ये स्थानिक जनसमूहांचा जो उल्लेख आलेला आहे त्यातून आपल्या लक्षात येतं दस्यु आणि पनी ही स्थानिक जनसमूह त्या काळामध्ये होते। दस्यु म्हणजे दास आणि पनी या दोन स्थानिक जनसमूहांचा उल्लेख आपल्याला दिसतो। पनी हे वैदिक लोकांना त्यांचे शत्रू वाटत, पनी हे जे जनसमूह आहे स्थानिक जनसमूह, हे पनी जनसमूहातील लोक वैदिक लोकांना शत्रू वाटत, ते वैदिक लोकांच्या गायी पळवून नेत असत असा उल्लेख वैदिक वाङ्मयामध्ये आपल्याला आढळतो। त्यानंतर आपण शेतीच्या संदर्भात कोणते उल्लेख आलेले आहेत ते जाणून घेऊया। स्थिर गाव वसाहतींच्या संकुलास कृष्ट म्हणत, आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये अतिशय मोजक्या शब्दांमध्ये त्या प्रकरणाचा त्या उपघटकाचा सार दिलेला आहे, त्यामुळं तुम्हाला हा पूर्ववैदिक संस्कृती आणि उत्तरवैदिक संस्कृती घटक व्यवस्थितरित्या समजणार आहे। त्यामध्ये नेमकं तुम्हाला काय अभ्यासायचं आहे तेवढंच मी तुमच्या समोर मांडतो आहे, त्यामुळं अगदी व्यवस्थितरित्या हा घटक तुम्हाला स्पष्ट होणार आहे। या अशाच प्रकारचे माझे इतरही व्हिडिओ आहेत, सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर माझा कनेक्टिव्हिझम ऑनलाईन टीचिंग हा चॅनल सबस्क्राईब करा, तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओ, सर्व प्रकारांचे व्हिडिओ तिथं तुम्हाला पाहायला मिळतील, तुम्ही ते पाहू शकता। कृष म्हणजे नांगरट आणि कृष्ट ह्याचा अर्थ काय होतो, नांगरट करणाऱ्या शेतकऱ्यांचा जनसमूह आणि त्यांच्या गाव वसाहती। तुम्ही वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी महत्त्वाचे हे सर्व मुद्दे मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत, काही महत्त्वाचे शब्द मी हायलाईट देखील केलेले आहेत, त्या अनुषंगाने तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाऊ शकतील, त्यामुळे तुम्ही जसेच्या तसे लिहून घ्या, तसे तुम्ही ते स्मरणात ठेवा। कृष्टचा अर्थ ते दिलेला, स्थिर गाव वसाहतींच्या संकुलाला कृष्ट म्हणत होते, कृष म्हणजे नांगरट। त्याचबरोबर पूर्ववैदिक संस्कृतीमध्ये मुख्य पीक होतं सातू, सातूचं पीक तिथं घेतलं जात होतं। शेतीशी संबंधित देवता आहेत अश्विन आणि इंद्र। उर्वरा म्हणजे नांगरट केलेली उपजाऊ जमीन। मी जे हायलाईट केलेले शब्द आहेत ना, ते शब्द तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये विचारले जाऊ शकतात, असे महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत। मुख्य पीक कोणतं, शेतीसंबंधित देवता कोणत्या,
रिकाम्या गाभारा म्हणजे मध्ये तुम्हाला टिंबटिंब म्हणजे नांगरट केलेली उपजाऊ जमीन असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. इंद्र हा उर्वरापती होता. उर्वरा म्हणजे आपल्याला माहिती आहे नांगरट केलेली उपजाऊ जमीन म्हणजे त्या उपजाऊ जमिनीचा अधिपती, बरोबर, म्हणजेच उर्वरापती. हा उर्वरापती कोण होता? इंद्र होता. पुढे देखील या देवतांचा संदर्भ तुम्हाला येणार आहेच. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहतोय पूर्ववैदिक संस्कृतीमधील देवता कोणत्या होत्या ते आपण जाणून घेऊ. शेतीशी संबंधित देवता आपण पाहिलंच आहे मागच, अश्विन आणि इंद्र ह्या शेती संबंधित देवता आहेत. त्याचबरोबर उर्वरापती म्हणजे उर्वरापती म्हणजे उपजाऊ जमिनीचा अधिपती हा इंद्र होता. भूमार्गांचा अधिपती पुषण ही देवता होती. त्याचबरोबर जलमार्गांचे अधिपती वरुण आणि अश्विन. बघा म्हणजे प्रत्येक गोष्टीतला त्यांनी देवाचा संदर्भ जोडलेला आहे. पशुधनाचे रक्षण करणारा देव पुषण आपण पाहिलं. भूमार्गांचा अधिपती या ठिकाणी पाहतोय आपण पुषण आहे. तसंच पुषण हाच देव पशुधनाचे रक्षण करणारा देव म्हणून देखील मानला जात होता. त्यानंतर पूर्वी काळातील व्यवसाय कोणते होते ते आपण समजून घेऊ. पशुपालन हा व्यवसाय होता. गाई, गुरे, म्हशी, घोडे यांना पशुधन मानले जात होते. त्याचबरोबर रथकार म्हणजे रथ बनवणारा, तक्षण म्हणजे सुतार, म्हणजे सुतार कामाच्या संदर्भात जी काही कार्य करावी लागत होती म्हणजे अवजारं बनवणं, लाकडाच्या वस्तू बनवणं, भांडी बनवणं ही काम सुताराची होती. तर तक्षण असं संबोधलं जात होतं. म्हणजे हे वैदिक वाङ्मयामध्ये जे उल्लेख सापडतात ते आपण समजून घेत आहोत. कुंभकार म्हणजे मातीची भांडी बनवणारा. कुंभकाराचा उल्लेख कुलाल असा वैदिक वाङ्मयामध्ये आढळतो. हे कारागीर आहेत बघा, रथकार, तक्षण, कुंभकार हे पूर्ववैदिक संस्कृतीमधील कारागीर आहेत. ते आपण समजून घेतोय. आणखी कोणते कारागीर होते तेही पहा. वैया म्हणजे विणकर म्हणजे वस्त्रे बनवणारे त्यांना वैया म्हटलं जात होतं. चन्मनमा असेही कारागीर होते जे चामड्याचं काम करत होते. चामड्याचे काम करणारे कारागीर चर्मनमा. वस्त्रे बनवणारे कारागीर म्हणजे वैया. धातुकामाचा सुद्धा त्यावेळेला व्यवसाय केला जात होता. हिरण्य म्हणजे सोने आणि अयस म्हणजे तांबे, कांस्य, लोखंड या धातूंचं वस्तू बनवल्या जात होत्या. हिरण्य आणि अयस या धातूंपासून वस्तू बनवल्या जात होत्या. कारमार असा उल्लेख वैदिक वाङ्मयामध्ये आढळतो. या कारमारचा अर्थ होतो कारागीर. आता पूर्ववैदिक संस्कृतीमध्ये वाहतूक संदर्भानं कोणते उल्लेख वैदिक वाङ्मयामध्ये आलेले आहेत ते आपण जाणून घेऊ. वाहतुकीसाठी रथांचा वापर केला जात होता. गाड्याला अनस असा शब्द होता. अनस तुम्हाला रिकाम्या जागाभाराच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकेल म्हणून मी त्याला हायलाईट केलेला आहे. नद्यांमधून होणारी वाहतूक म्हणजे नाव्य. निष्क हा सोन्याचा अलंकार होता ज्याचा चलन म्हणून वापर केला जात होता. निष्क चलन म्हणून याचा वापर, सोन्याचा अलंकार असणारा निष्क याचा वापर केला जात होता. अशा प्रकारे आपण पूर्ववैदिक संस्कृतीमध्ये वास्तव्य, शेती, देवता, व्यवसाय आणि वाहतूक या संदर्भानं वैदिक वाङ्मयामध्ये कोणकोणते उल्लेख आलेले आहेत ते अभ्यासलेले आहेत. आता आपण अभ्यासणार आहोत उत्तरवैदिक संस्कृती याविषयीची माहिती. पहा, उत्तरवैदिक संस्कृतीचा काळ आहे इसवी सन पूर्व 1000 ते 600 वर्षे. त्यानंतर उत्तरवैदिक संस्कृतीचा विस्तार कुठे झालेला आहे पहा. उत्तरेला हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश ते दक्षिणेला विंध्य पर्वत इथंपर्यंत उत्तरवैदिक संस्कृतीचा विस्तार झालेला आपल्याला अभ्यासायला मिळतो. उत्तरवैदिक संस्कृतीच्या विस्ताराच्या अनुषंगानं शतपथ ब्राह्मण ग्रंथामध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे. या लोकांनी पश्चिमेकडून पूर्वेपर्यंतचा प्रदेश लागवडीखाली आणलेला आहे असा उल्लेख शतपथ ब्राह्मण ग्रंथातील कथेमध्ये आहे. उत्तरवैदिक काळात उत्तर भारतात वैदिक जनसमूहाची जनपदे निर्माण झाली. आता या जनपदांच्या संदर्भानं आपण अभ्यास पुढील 5व्या प्रकरणामध्ये करणार आहोतच. जनसमूहांची जनपदे उत्तरवैदिक काळात निर्माण झालेली आहेत उत्तर भारतामध्ये. बहुतांशी जनपदामध्ये ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती एकत्र येऊन समाजाविषयीचे निर्णय घेत होते. त्यांची पद्धती गणराज्य स्वरूपाची कार्यपद्धती होती. या
जनपदांमध्ये जी जनपदे प्रभावशाली ठरली त्यांच्या सत्तेचा विस्तार होऊन महाजनपदे निर्माण झाली. इसवी सनापूर्वी साधारणपणे 1000 ते 600 वर्षे अशा एकूण 400 वर्षांच्या इतिहासाचा अभ्यास आपण पुढील प्रकरणात करूया. आजचा पूर्व वैदिक संस्कृती आणि उत्तर वैदिक संस्कृती हा घटक तुम्हाला समजला असेल अशा आशा करतो. धन्यवाद.